उद्या आपलं काम झालं पाहिजे आणि उद्या म्हणजे उद्याच. उद्या आपण खूप मोठी स्टेप घेतोय अँड आय प्रॉमिस मी तुम्हाला खूप सुखी ठेवेन. तुम्ही सुखी ठेवाल याची खात्री आहे म्हणून तर हे सगळं चाललंय. ओ सरपंच साहेब, हे काय सगळं? कर्नल साहेब, आपल्या जावई बापूंचं स्वागत कसं जंगी व्हायला पाहिजेत. मी काय म्हणा होता की दिवाळीतच फटाके फुटतील म्हणून. साखरपुडा आहे, फटाके तर फुटणारच ना. ओ सरपंच साहेब, हे काय सगळं? कर्नल साहेब, आपल्या जावई बापूंचं स्वागत कसं जंगी व्हायला पाहिजेत. साखरपुडा मोडला. एवढंच म्हणायला की राजवीरनी लग्नाला नकार दिला. बाबा, आपण त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा. प्रमोद चल माझ्या बरोबर. कुठे चाललाय तुम्ही? मी जाब विचारायला चाललोय त्याला. नाही मनू, मनू मनू बेटा, राजवीर अजून घरी पोहोचलेला नाही. घरी पोहोचला नाही, पळून गेला असेल कुठं तरी. पण तो जिथं कुठं असेल इथनं 24 तासात त्याला शोधून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो. फक्त मला आदेश कर, मी बघतो त्याचं काय कर. आयडे मला कळतंय, तुला खूप त्रास होतोय, पण तूच नेहमी म्हणतेस ना जी गोष्ट आपण बदलू शकत नाही त्याचा आपण जास्त त्रास करून घ्यायचा नाही. म्हणजे तुम्ही राजवीरला किडनॅप केलं? तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला. माहिती आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही. आई ते कसा? आई घे ना. हे काय? आई म्हणाली तुझं लग्न ठरलंय, साखरपुडा सुद्धा झालाय ना तुझा. तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला. माहिती आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही. आई ते कसा? साहेब, ज्या माणसामुळे मनवाच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला गावासमोर हात जोडावे लागले, त्या माणसाला मी सोडणार. रंगा माझा त्याचा लय माज येणार आहे तुला. मानवाच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं, असं तसं सोडणार नाही मी तुला. तुम्ही गाडी का थांबवली? तुम्ही एक काम करा, इकडून घ्या. तुम्ही इथून घ्या ना, गाडी थांबू नका प्लीज, लवकर. नाही एक काम करा, उठून घ्या. मी इथे का थांबवली गाडी? राजवीर उठे, राजवीर, राजवीर डोळे उघडा. राजवीर, राजवीरने लग्नाला का नकार दिला हे तुला कळलंय तर? हो, मी निघू आता, खूप उशीर झालाय, आई बाबा वाट बघत असतील. सांभाळून जा. मला माफ कर प्लीज, मला समजून घ्या. मनवा, तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिच्या फॅमिलीला हर्ट करून चालणार नाही, स्पेशली तिच्या वडिलांना. ते खूप खूप तळमळीने मला म्हणाले की माझ्याशिवाय त्यांच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. ते जे वागतायत ना ते नाटक आहे, एवढं कळत नाही का तुला? अगं, ते खेळतायत तुझ्या भावनांशी. अशा भ्याड आणि पळपुट्या माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात कधीच देणार नाही. तिच्या वडिलांनी सांगितलंय नायगावमध्ये पाऊल ठेवायचं नाही, पण तरी मी जाणार आहे त्यांना समजवायला. तर दादाला सांगून ठेव का, म्हणजे त्याच्या ओळखीची काही चांगली स्थळं असतील तर तो सुद्धा सुचवेल आपल्याला. कर्नल साहेब, कालच मी तुम्हाला बजावलं होतं की नायगावमध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही, तरी सुद्धा इथे यायची तुमची हिंमत कशी झाली? ज्या दिवशी साखरपुडा मोडला त्या दिवशीच आपले संबंध संपले. निघा, निघा इकडनं. कर्नल साहेब, मला तुमचं तोंडही बघायचं. काय झालं, कसला विचार करता एवढा? पुढे काय करायचं याचा विचार करतोय.
आरती, हे सगळं लवकरात लवकर संपायला हवं. बरोबर आहे तुमचं, पण काय करायचं आपण? नाही म्हणजे आपण नेहमीच तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहिलोय, तिच्या इच्छेप्रमाणे वागलोय, तिला निर्णय स्वातंत्र्य दिलंय, पण मला खरंच असं वाटतं की आता बस आपण तिच्यासाठी मुलं बघायला लागूया प्लीज. आरती, तुला असं वाटतं की यानं तिचं भलं होईल? हो, म्हणजे मी आई आहे तिची, कायम तिच्या भल्याचाच विचार करणार नाही का? नाही, पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझं काहीतरी चुकतं यात, तर तसं सांगा मला. तिच्या भविष्याचा प्रश्न आहे बाबा. बाबा, फक्त एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या ना प्लीज. मनवा, तू मध्ये बोलू नकोस, आज जा. नितीश, आत घेऊन जा तिला. चल चल चल. बाबा बाबा प्लीज, बाबा फक्त एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या प्लीज, माझ्यासाठी प्लीज. बघा, जे काही झालं ते मी मुद्दाम नाही केलंय. ती सिच्युएशनच अशी होती की मी काय करून बसलो माझं मलाच कळलं नाही. पण त्यासाठी तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार. हा जो सज्जनपणाचा आव तुम्ही आणताय ना, तो त्या दिवशी कुठे गेला होता ज्या दिवशी अख्खं गाव साखरपुड्यासाठी जमा झालं होत? चला एक वेळ आपण असं मानूया की त्या दिवशी खरंच तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि तुम्ही येऊ शकत नव्हता. त्या दिवसानंतर मी ठरवलं होतं की काही झालं तरी तुमचं तोंड कधीच बघणार नाही आयुष्यात. पण नंतर तुमची बाजू ऐकल्यावर असं वाटलं की तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे, आणि मी तुम्हाला समजून घेतलंय. मला माहिती आहे हे जे काही झालं त्यात तुमचा काहीच दोष नाही आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आणि मी त्याला सांगितलं की काय हेच की तन्मयला आरोही यापुढे कधीही भेटणार नाही. ऑरेंज कलरचा टायगर असतो आणि तो काय खातो? चणे. चणे? आणि मग हत्ती काय खातो? शेंगदाणे. शेंगदाणे? टायगर चणे खातोय, हत्ती शेंगदाणे खातोय. अरे काय चाललंय काय? आणि तू काय खातोस? मेंदू वडा. मेंदू वडा? जमलं तर माफ कर मला, आय प्रॉमिस यू कधी असा घाणेरडा वाईट नाही वागणार. म्हणजे मीराताईचं मी नाव काढलं म्हणून लगेच थांबवलंस, नाही तर मला थांबवलंही नसतंस. सोड ना, तू सांग ना काय सांगणार होतीस. जीजू बहुतेक बोलवत होते तुला. काय? तुझ्या बाबांची कंपनी सध्या क्रायसिस मध्ये, तुला माहिती? हो माहिती आहे. मग त्यांचे सध्याचे शत्रू कोण आहेत हे माहिती आहे? दाखव तुझ्या बाबांचे शत्रू.